तीर्थ वहिवाट चार मुक्का माचा पाई जगण्याचा घाट चिते आधी चिंता जाळी लागल कळाया तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामी राय। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोखठोक मावळ। खऱ्या अर्थाने मित्रांनो, आज रोखठोक साठी एक अभिमानाचं क्षण, कारण आज आपण आजपर्यंत आपण रोखठोकचा प्रवास जर पाहिला असेल तर तो आपल्या या मावळ तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या पंचक्रोशीपुरता मर्यादित होता। पण खऱ्या अर्थाने आज आपण पहिलं पाऊल आपलं भोसरीमध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड सारख्या अतिशय प्रतिष्ठित ठिकाणी आज आपला रोखठोकची पहिली मुलाखत आपण लाईव्ह करणार आहे। आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या म्हणजेच मॅग्नाप्लास्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड च्या संचालिका सौ राजेश्री घागरे मॅडम, त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। मॅडम आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजच्या या मुलाखतीला एक वेगळं महत्व आहे, त्याचं कारण तसंच आहे की आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या म्हणजे सौ राजेश्री मॅडम, त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हटलं तर एक शेतात काम करणारी एका सर्वसाधारण कुटुंबातली गृहिणी, ते एक यशस्वी उद्योजिका, असा थक्क करणारा आणि एक गगन भरारी प्रवास आपण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहे। मित्रांनो, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या या कंपनीबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या संपूर्ण आशिया खंडातली मॅग्नेट बनवणारी ही पहिली कंपनी, आणि ही कंपनी एका विशेष लॉसमध्ये असताना आज आपल्या या मराठी गृहिणींनी ती ओव्हरटेक करण्याचं काम केलं। फक्त ओव्हरटेक न करता आज ती यशस्वीरित्या ती कंपनी चालवायचं काम करतात ते। तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने येणाऱ्या तरुण पिढीला ज्यांना विशेषतः उद्योग व्यवसायामध्ये यायचं आणि विशेषतः महिलांना, खऱ्या अर्थाने मुलाखत एक वेगळी प्रेरणा देणारी ठरणार आहे। कारण त्यांचा प्रवास मित्रांनो जागोजागी पावलोपावली त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष होता, पण ही महिला थांबली नाही आणि नेहमीच त्या पुढे जात राहिल्या। तर चला आज त्यांचा थक्क करणारा प्रवास, हा संघर्षमय प्रवास, एक प्रेरणा देणारा प्रवास आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊया। मी पुनश्च त्यांचं सहर्ष स्वागत करतो। मॅडम पुनश्च तुमचं सहर्ष स्वागत। सर्वात प्रथम मी रोखठोक चॅनल आणि नितीन फाकटकर सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला माझा जीवन प्रवास मांडण्यासाठी ही उत्तम संधी आणि व्यासपीठ प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। मॅडम मला वाटतं की जसं मी अगदी सुरुवातीला नमूद केलं की खऱ्या अर्थाने एक यशस्वी उद्योजका, बरोबर की नाही? तर हा प्रवास आपण पाहणारच आहे, कारण तोच खरा आज ह्या येणाऱ्या तरुण पिढीला एक प्रेरणा देणारा ठरणार आहे। पण मला वाटतं याची सुरुवात कुठेतरी आपल्या कुटुंबापासून होत असते, बरोबर की नाही? तर आज मला या माध्यमातून, आणि बरेच जण इच्छुक आहे की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, कारण लोकांना आजच्या राजेश्री मॅडम दिसतात एका एसी ऑफिसमध्ये बसलेल्या, अनेक जणांना डायरेक्शन्स देताना, बरोबर की नाही, गाईड करताना, पण मला वाटतं याची कुठेतरी पार्श्वभूमी पाहिलं तर तो संघर्षमय जीवन प्रवास असतो, बरोबर की नाही? तर आपण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि थोडक्यात तुमचा शैक्षणिक प्रवास। मी प्रवरानगर सारख्या ग्रामीण अशा भागातून आलेली आहे। माझा जन्म प्रवरानगर, लोणी प्रवारा म्हणतात तिथं, शिर्डीजवळ, शिर्डी आपल्या गावापासून 20 किलोमीटर आहे, तिथं झाला माझं प्राथमिक शिक्षण। जीवन शिक्षा विद्या मंदिर म्हणजे मराठी शाळेत झालं, पहिली ते चौथी, आणि 5वी ते 12वी रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं। आणि एक सेन्सियर विद्यार्थिनी म्हणून माझी ख्याती होती, कारण आमच्या वेळेस जेव्हा परिपाठ किंवा असायचं प्रार्थनेच्या वेळेस सुविचार मांडण्यासाठी, तर मी वेळेला खूप पक्की होते। जर शाळेचा वेळ झाला आणि चहा जरी आईने चहा दूध घेऊन जा म्हटलं तर मी आहे तशा परिस्थितीमध्ये पळायची, खात नसायची, पित नसायची, पण वेळेला हजर असायची। मग त्यानंतर मला वाटतं 11वी 12वी मी टेक्निकल केलं, तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर बी ई करू की काय असे डोक्यात विचार चालू होते, पण एक आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती। नोकरदार घरात मी जन्म घेतलेला आहे, माझी आई 1972 डी एड झालेली आहे, म्हणजे एक आर्थिक परिस्थिती जरी सर्वसाधारण असली तर सुशिक्षित फॅमिली होती, वडील ग्रॅज्युएट होते, आईचं शिक्षण डी एड झालेलं होतं, आम्ही तिघं बहीण भाऊ, मी मुलगी एक आणि दोन भाऊ, असं आमचं कुटुंब होतं छोटंसं। आणि त्यानंतर 11वी 12वीच्या शिक्षणानंतर बऱ्याच वेळा असं वाटायचं की बी ई करू की कसं, पण परत त्यावेळेस फीज भरावी लागेल का काय, मग असं हो नाही करता करता मी तंत्र पॉलिटेक्निक डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असं शिक्षण घेतलं, आणि मग त्यानंतर लग्न झालं 96ला, म्हणजे माझं शिक्षण चालू असतानाच लग्न जमलं। मॅडम मला वाटतं की ही तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, शैक्षणिक पार्श्वभूमी जाणून घेत असताना
एका महिलेचं कुठतरी आयुष्य खऱ्या अर्थाने बदलतं ते तिच्या लग्नानंतर. तर अगदी थोडक्यात आम्हाला तुमचा आज लग्नाचा प्रवास ऐकायचा आहे. जसं मी सांगितलं की मला डिप्लोमानंतर डिग्री करायचं होतं, पण घरच्यांच्या म्हणण्यानुसार एक मराठी माणसाच्या विचारानुसार योग्य वयात लग्न झालं पाहिजे. तर डिप्लोमानंतर, डिप्लोमा चालू असतानाच लग्न जमलं, आणि डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर 96 माझं लग्न झालं. आणि लग्नानंतरचं म्हणजे आधीचं जे स्वप्न होतं प्रत्येक मुलीचं जसं असतं की कसं असलं पाहिजे आपल्या स्वप्नातलं, प्रत्येक स्वप्न असतात महिलेचं, हा तर तसं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न एकदम तिथं गेल्यानंतर विरुद्ध परिस्थिती होती. कॉलनीत वाढलेली आणि इकडं सगळं शेतीचं वातावरण होतं, एकदम खेड्यात होतं ग्रामीण, आणि तिथं कुठल्याही सुविधा नव्हत्या. तर अशा प्रकारे तिथं लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने 180 डिग्रीने माझं लाईफ बदललं. म्हणजे अपेक्षा केली होती एक झालं एक, मग आता खऱ्या अर्थाने शेतात काम करायला सुरुवात केली. हो, सुरुवात केली म्हणजे सासूबाईंनी मला लगेचच सांगितलं की आता मी एकटीनी हा सगळा प्रपंच तुझ्या सासरे वारल्यानंतर सांभाळलाय, तुझा नवरा मोठा आहे आणि शेती तुला करावीच लागणार. आणि आमची बागायती शेती आहे, तर आमच्या शेतीमध्ये बेसिकली घास, गहू आणि कापूस. आज आज आम्ही ज्या एक ग्लॅमरस आयुष्य जगणाऱ्या राजेश्री मॅडमला पाहतोय, बरं की नाही, की मॅग्नाप्लास सारख्या एका प्रतिष्ठित कंपनीच्या संचालिका यांनी एकेकाळी शेतात काम केलंय. नक्की केलंय. आजही आमच्या चिंचोली गावात जर जाऊन विचारलं तर कोणी हे सांगेल की अरविंदच्या बायकोने खूप कष्ट केले आणि पडल ते काम केलं. मला आता हा तुमचा शेतातला प्रवास आम्ही पाहिला, बरोबर की नाही, पण ही शेतात काम करणारी पोरगी उद्या भविष्यात जाऊन मॅग्नाप्लास टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका होतील हे मला वाटतं स्वप्नात सुद्धा कोणाला वाटलं नसेल. तो त्या प्रवासाकडे येण्यापूर्वी अजून हा संघर्ष तुमच्या आयुष्यात एक नवीन होता की तुम्ही विविध क्षेत्रात काम करत होते. तुमचा जीवन प्रवास अगदी जळून ज्यावेळेस आम्ही अभ्यासला त्यावेळेस आम्हाला जाणवलं की विविध क्षेत्रात तुम्ही काम केलं, मग त्यात ते ब्युटी पार्लर असेल असे विविध क्षेत्रात. तर तो थोडक्यात प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. होतं असं की पुण्यात आल्यानंतर लगेच तर काही नोकरी मिळणार नव्हती, मुलगी होती आणि मुलाची प्रेग्नन्सी होती, नाही मुलाची प्रेग्नन्सी पुण्यात आल्यावर राहिली. आणि मग आता आपल्याला मुलं पाहून काय करता येईल, कारण शिक्षण बाजूला ठेवलं आणि घरात बसायचा तर पिंड नव्हता, काहीतरी केलं पाहिजे काहीतरी. मग ती चुटपुट जी मनाला लागायची, तर मग मुलगा झाल्यानंतर ब्युटी पार्लरचं शिक्षण घेतलं तिथंच जवळच, आणि नंतर मग मी सुरुवात केली घरामध्येच प्रॅक्टिस करायला. मग ब्युटी पार्लर चालवतानाच मला एक MLM ची ऑफर आली, मल्टीलेवल मार्केटिंग, मग ते करायला लागले. त्यावेळेस मला वाटतं मुलगा थोडासा मोठा झाला होता, मुलगी पण शाळेत जात होती, मग मुलं पाहून MLM मार्केटिंग चालू केली. त्यामधून माझं स्टेज डेअरिंग वाढलं, जनसंपर्क वाढला, लोकांशी कसं बोललं पाहिजे, कसं कन्व्हिन्स केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला तिथं शिकायला भेटल्या. स्वस्त बसतच नव्हते का मॅडम? तिथं सासरी गेला तरी शेतात काम करायचं, इथं म्हणजे एक आदर्श मातेचा तो रोल करत होते दोन पोरांसाठी, बरोबर. पण त्याच्याच बरोबर आता तुम्ही MLM मध्ये पण उतरले, पार्लर पण. हो, तर मग ते MLM झालं. मग नंतर मिस्टरांच्या कंपनीमध्ये जायला लागले. ओके. म्हटलं आता इंडस्ट्री ऍक्च्युली कशी रन होती, आपलं जर तांत्रिक शिक्षण आहे, टेक्निकल नॉलेज आहे, तर मग तिथे गेल्यानंतर मला काही त्यांनी असं साबादून घेतलं नाही एवढं म्हणावं तिथे. की म्हणजे जसं पती पत्नी एकत्र काम करत असताना बऱ्याच वेळा होत्या त्या गोष्टी, का त्यांच्या फील्डमध्ये थोडंसं ऍक्सेप्ट करायला त्रास पण होतो, किंवा त्यांचं नॉलेज जास्त असताना आपलं शून्य असतं. मग मी एकदम विद्यार्थ्यासारखं वही पेन घेऊन अकाउंटच्या मॅडम शेजारी बसले. तुम्ही शाळेत सिन्सियर विद्यार्थी आहात, बरोबर की नाही? मग ते अकाउंटच्या मॅडम शेजारी बसून थोडंसं शिकायला सुरुवात केली. मग परचेस ऑर्डर कशी निघती, ॲक्च्युअल पेमेंट स्लिप कशी बनती, मग ड्रॉइंगनुसार जॉब कसे बनतात, मग ते सगळ्या गोष्टी छोट्या 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 इंडस्ट्री लाईनमधल्या शिकत गेले. आणि मग ते शिकत असताना मिस्टरांना वाटलं ही काय स्वस्त बसणारी नाही, आता आता हे आपल्या डोक्याला इथं ताप होणे काय शैला वेगळं करू. एका मॅनेज दोन तलावर राहू शकत नाही तसं झालं. कसं आहे स्टाफ पण थोडं आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही, जेव्हा आपल्या पतीचा उद्योग व्यवसाय असतो स्टाफला वाटतं की आम्हाला एक साहेब होते आता हे कशा डोक्यावर आले. आणि महिला बॉसिंग, महिला बॉसिंग झाल्यानंतर थोडस मग ते तिथून पण मला तसं म्हणावा असा रिस्पॉन्स भेटला नाही, किंवा असं वाटायचं का कोण आलं तर हे माझी ओळख पण करत नाही. मग इग्नोर वाटायला लागलं मला थोडं, इगो आठवतो. तर अरे आपलं काहीतरी स्वतंत्र विश्व निर्माण करायचं, स्वतःचं अस्तित्व. मग मी त्याच दरम्यान बचत गटांना मार्गदर्शन, बचत गट तयार केला, महिला गोळा करायच्या, काहीतरी माहिती द्यायची, कुठं काय स्कीम आल्या, पालिकेच्या स्कीम सांगायच्या, कुठं लघु उद्योगावर बोलायचं, महिला गोळा करायच्या आणि बोलायचं, एकच तडका चालू ठेवला. त्याच वेळेस स्वामी समर्थ सेवा मार्गातून बाल संस्कार, युवा प्रबोधन, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, मग जिल्हास्तरीय लेक्चर, तालुकास्तरीय जायचं, मार्गदर्शन करायचं, खुशी मिळायची मला. मग ते मॅडम मला वाटतं की सगळेच प्रेक्षक ज्यासाठी आतुर आहे की खऱ्या अर्थाने आज आपली एक मराठी गृहिणी
एक शेतात काम करणारी गृहिणी बरोबर की नाही, एक आदर्श पत्नी, एक आदर्श माता बरोबर, एक आदर्श सून, आता खऱ्या अर्थाने एक कंपनी म्हणजे आजारी पडलेला एक कारखाना बरोबर ना, ती पण एक जर्मन बेस्ट कंपनी मॅग्ना प्लास टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. खरंच मॅडम म्हणजे अतिशय थक्क करणारा प्रवास आहे हा. एवढं सोपं जेवढं सहजतेने तुम्ही बोलताय ते तेवढं सहज नव्हतं बरोबर आहे. काय तो प्रवास होता की ही आजारी कंपनी तुम्ही ओव्हरटेक करता काय, ती सशक्त करता काय, ती प्रॉफिट मध्ये नेता काय, म्हणजे काय म्हणतो तो सुरुवातीचा प्रवास आम्हाला ऐकायचं की कशी कंपनी तुम्ही ओव्हरटेक केली. खरं तर कंपनी ओव्हरटेक करायचं माझ्यासाठी सरप्राईज होतं, कारण मिस्टरांनी डील करताना आमचे बर्मन साहेब त्या कंपनीचे पहिले ओनर जर्मनीमध्ये होते, ते यायचे ली मेरिडियनला मीटिंग व्हायच्या आणि काय काय डील व्हायची, डील अर्ध्यापर्यंत आली पण डील होईल का नाही होईल अशी शंका मिस्टरांच्या मनात निर्माण झाली. त्यांना मला हे सरप्राईज द्यायचं होतं का तुझ्यासाठी मी बॉस बनवणार एखाद्या कंपनीमधून बर्थडे गिफ्ट देणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्याला आयती भाकरी देण्यापेक्षा भाकरी कमावण्याची कला द्या, ह्याच विचारानुसार माझ्या मिस्टरांनी एक इंडस्ट्री रन करण्यासाठी देण्याचा विचार केला. आणि हे आगळं वेगळं गिफ्ट होतं पण संघर्ष खूप होता. संघर्ष असा होता की आर्थिक, कारण एक काही करोडमध्ये डील होती आणि अर्धी डील झाल्यानंतर मिस्टरांनी लिहून दिलेलं होतं की जर्मनीचे लोक डॉक्युमेंटला पक्के असतात, हे 2 महिन्यातच डील कम्प्लीट करायचं होतं, पैशाची अरेंजमेंट होईना. मिस्टरांना माहीत नव्हतं की शेअर पर्चेससाठी बँक लोन देत नाही आणि शेअर पर्चेस करायचे होते आपल्याला, स्टेक घ्यायचे होते त्यांचे 100%. तर मग त्यासाठी आम्हाला आर्थिक संघर्ष झाला, काही काही माणसांच्या रूपात मसिहा आले आणि ती डील आपली यशस्वीपणे पार पडली 2010. मला वाटतं की मॅडम आत्तापर्यंत आपण प्रत्येक ठिकाणी ऐकत असतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते बरोबर की नाही, पण आज मला वाटतं की या मुलाखतीच्या माध्यमातून नक्की सांगायला आवडेल की ही तर एक यशस्वी होणाऱ्या स्त्रीच्या मागं एक भक्कमपणे एक आधारस्तंभ म्हणून उभे राहणारे तुमचे पतिदेव बरोबर की नाही. मॅडम मला वाटतं की पुन्हा सांगतो मी की त्या सहजतेने तुम्ही हे सांगितलं, शेवटी आज एक आजारी पडलेली कंपनी ओव्हरटेक करायची म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग पासून आर्थिक संघर्ष हा फार मोठा असतो बरोबर की नाही. हे शेवटी म्हणजे हे तुमच्या पतिदेवांचंच कौशल्य म्हणायचं की त्यांनी ते सगळं कसं अरेंज केलं. मला वाटतं की मॅडम आता खऱ्या अर्थाने या कंपनीत तुमचं पहिलं पाऊल पडलं. सुरुवातीचा प्रवास खरं तर ज्या दिवशी मी मॅग्ना प्लसची MD म्हणून झाले घोषित केलं बर्मन साहेबांनी, ते स्वतः त्या चेअरवरून उठले, साईडला बसले, नाऊ फ्रॉम दिस डे मिसेस गागरे यू आर MD ऑफ मॅग्ना प्लास्ट, ते माझ्या आयुष्याला दिशा आणि दशा बदलणारी ती घडी होती. म्हणजे खूप वेगळं वाटत होतं. डिस्टर्ब करतो मला, ज्यावेळेस तुम्ही त्या MD म्हणून तुमचं नाव ऑफिशियली डिक्लेअर केलं बरोबर की नाही, तर अगदी ज्यावेळेस आपण माग म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये जातो की त्या खुर्चीवर बसल्यानंतर एक फ्लॅशबॅक मध्ये की बाबा ते शाळेतले दिवस, ते शेतात केलेलं काम, MLM केलेलं काम, पार्लरचं केलेलं काम आणि डायरेक्ट एवढी मोठी गगन भरली, काय त्या थोडक्यात काय भावना होत्या त्यावेळेस? भावना म्हणजे स्वप्न तर मोठी होतीच, पण इतकं मोठं मला माझे गुरु देतील म्हणजे एक स्पिरिच्युअलचा हा फरक होतो की तुम्हाला 2 वर्षांनी मिळणारी गोष्ट 1 वर्षात मिळती, लवकर मिळती, आणि गुरुचं आपल्यासाठी नियोजन मोठं असतं. कधीच वाटलं नव्हतं की एक आपल्याला शेणमातीतले काम करणारे हात का एक मॅग्नेटच्या रोलिंगमध्ये पण येतील, मोल्डिंगमध्ये पण येतील, तर ते खरं वेगळी गोष्ट होती माझ्यासाठी, सरप्राईझिंग होतं. आणि थोडंसं वाटायचं म्हणजे असं तर कधी वाटलं नाही मला जमणार नाही, मला वाटत होतं की मी शिकणार. पण मग बर्मन साहेबांना मी प्रश्न विचारत होते, मग बर्मन साहेबांनी सगळे एम्प्लॉई समोर घेतले आणि सगळ्यांना सांगितलं ह्या तुमच्या आता आजपासून ओनर आहे नवीन. काही लोक रडत होते बर्मन साहेबांसाठी, ऑब्व्हियसली ते जुने ओनर होते. हा, तो एक असा थोडासा इमोशनल क्षण होता. पण त्याच वेळेस मला काय समजू का नाही समजू मी उठले आणि लोकांना त्याच वेळेस आव्हान केलं, मी सगळी बर्मन साहेबांनी ज्या प्रकारे कंपनी चालवली त्याच प्रकारे मी चालवणार, माझ्यापासून कुठलाही त्रास होणार नाही, तुम्ही 1 पाऊलं पुढं या, मी 2 पाऊलं तुमच्यासाठी येईल. आणि ती जेव्हा मी त्यांना एक इमोशनल साथ घातली तर सगळ्या लोकांच्या भावना त्यांनी डोळे पुसले, हो मॅडम म्हणले आम्ही तुम्हाला साथ देऊ. आणि म्हणजे कुठतरी आता प्रोफेशनलिझम तर जपायचंच होतं बरोबर की नाही, पण त्याचबरोबर ही मातीतली पोरगी ते मातीतले संस्कार विसरली नव्हते बरोबर की नाही. कुठतरी त्या माणुसकीचं दर्शन आज पहिल्याच दिवशी सगळ्या एम्प्लॉईला बरोबर की नाही. पुढचा संघर्ष सुरुवातीचा आणि असं झालं की आता कंपनी तर घेतली, मालक तर बनवलं, आता खरा संघर्ष पुढचा होता.
का चुंबक म्हणजे शाळेमध्ये फक्त आपण चुंबक दक्षिणोत्तर स्थिर राहतो याच्या पलीकडे काहीच माहित नव्हतं. पाटी पूर्ण कोरी होती बरं नाही, पाटी पूर्ण कोरी आणि म्हणतात की ज्याच्यातलं माहितीच नाही तो व्यवसाय करू नये. आणि मला तर पूर्णच माहित नसताना कोऱ्या पाटीने त्याच्यात उतरायचं होतं. मग आता इथून संघर्ष असा झाला की 20-22 वर्षाचे जुने एम्प्लॉई होते, प्रचंड नॉलेज होतं त्यांच्या डोक्यात, मला काही कळत नव्हतं मोल्डेड मॅग्नेट काय, एक्सट्रुजन मॅग्नेट काय, इंग्लिश येत होतं, इंग्लिश कमांडिंग चांगलं होतं म्हणून ॲटलिस्ट वाचता येत होतं. मग आता पहिल्याच दिवशीपासून धडा गिरवायला सुरुवात, परत वाईन पेन घेऊन लोकांपर्यंत जायचं, विचारायचं या मशीनचं नाव काय, Delta 50, Delta 80, Arbor 220, 370. मग नंतर पहिलं तर मॅग्नेटचे नावच बेकार, एकदम नावं विचारायला सुरुवात केली. आता हे मॅग्नेट, अरे त्यांचे कोड होते 201, 200, 228, 107, 104. मग ह्याचा न्याचा बदल काय, हे तर सारखंच दिसतंय मॅडम, याचे 16 पोले, याचे 18 पोले. मग आता दुसरं परत आणि अजून काय फरक आहे, अहो मॅडम हे आयसोट्रॉपिक आहे, ॲन आयसोट्रॉपिक आहे. त्यावेळेस आमचे उमेश पवार होते प्रोडक्शन हेड, त्यांनी खूप चांगल्या विद्यार्थ्याला जसं शिकवतो तसं सांगायचे. पण काही लोक त्यावेळेस माझी चेष्टा पण करायचे जुने लोक, आता ह्या मॅडम काय आम्हाला सांभाळणार, यांनाच काय कळत नाही. कारण बऱ्याच वेळा मालकाला वाटतं एम्प्लॉईला कळत नाही आणि एम्प्लॉईला वाटतं मालकाला कळत नाही, त्याला मी पण आपवत नव्हते. आणि मजा यायची त्यावेळेस का मी रॉ मटेरियल पासून अतिशय एवढे रोखठोकपणे आपली परिस्थिती मांडणाऱ्या तुम्ही पहिल्या उद्योजक. म्हणजे मला अपयश सांगायला कधीच लाज वाटत नाही. लोकांचं काय होतं, जेव्हा सक्सेसफुल होतात भूतकाळाबद्दल बोलला ना राग येतो, युगो हटवतो. माझा एक असा अनुभव आहे, किंवा कुणी उपकार केले सांगितलं तरी राग येतो. मी सांगेल की आम्हाला पुण्यात आणणारे संजय राऊत आहे, ज्यांनी माझ्या मिस्टरांना दिशा दाखवली, मिस्टरांनी मला दिशा दाखवली. आमच्या या प्रवासामध्ये काही गुरुवर येऊन गेले, काही व्यावसायिक गुरु होते. मग हे मॅग्नेटचे नावं झाले, मग ॲप्लिकेशनकडे गेले, कुठं वापरतात, फ्रीजमध्ये कोणत्या स्ट्रिप्स वापरतात, त्याच्यात पण साईज मोकर काय कॉम्प्लिकेशन. आता 12x2 काय आणि 8x2 काय, मग ही फ्रीजची साईज, ही स्टिकरची साईज, हे बायोफ्लेक्समध्ये. अरे बापरे म्हणलं, मल्टीलेवल मार्केटिंग बरं होतं, बचत गट बरे होते, हे काय वेगळं झालंय आता. बरं सांगावं तर आता मेकअप करणं सोपं होतं पार्लरमध्ये, सोपं होतं. नंतर कळायचं अरे रिजेक्शन झालं, रिजेक्शन कशाने होतं, अहो मॅडम मायक्रॉन मध्ये अॅक्युरसी आपली, इकडं इकडं मायक्रॉन मध्ये. अरे मायक्रॉन तर मी डिप्लोमाला ऐकलेलं आहे, आता खरा डिप्लोमाचा अभ्यास सुरू झाला. आणि मग मजा यायची त्यावेळेस टेक्निकल गोष्टी शिकायला मिळायच्या, मोल्डेड प्रोसेस कशी होती, रॉ मटेरियल कुठून येतं. सगळ्यात दुसरी गमतीची गोष्ट का, मग मला जेव्हा कळलं अरे आपलं रॉ मटेरियल चायना, जपान, मिस्टरांना घरी गेलं म्हणलं आपला किराणा बाहेर देशातून येतो. म्हणजे आपण इम्पोर्ट करतो रॉ मटेरियल, आजही करतो. काही जपानमधून कंपाऊंड मागवतो, चायनामधून मागवतो आपण. आता इंडियामध्ये आपण काही डेव्हलप करतोय रॉ मटेरियलचे सोर्स, म्हणजे पार्ट ऑफ. आपण एक जोक जर बाजूला सोडलं तर मग हे सगळं शिकताना मला संघर्ष जवळपास 2014 झाला. 2012 अशी ही सिच्युएशन आली की त्या बिझनेसचा इम्पॅक्ट मिस्टरांचा इकडे पडला. मग मॅग्नाप्लास ठेवू का नको, मग मिस्टर म्हणायचे नाही आता ही कंपनी विकून टाकू, तू मोकळी मी मोकळी. म्हणलं नाही आता आव्हान घेतलेलंच मी पेलणार आणि मला स्वामी समर्थ महाराज शक्ती देणार आणि ही कंपनी मी प्लसमध्ये नेणार. मग असे यायचे बऱ्याच वेळा आणि मी त्यावेळेस मी म्हणायचे नाही विकायची आपल्याला कंपनी, आता मी चालूनच दाखवणार. मग 2014 माझ्या ह्या आजारी उद्योगाने एक नवसंजीवनी घेतली आणि हे वटवृक्षात रूपांतर व्हायला लागलं. आणि त्यावेळेस पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने माझी दखल घेतली आणि पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने उद्योगिनी भूषण पुरस्काराने मला गौरव केला आणि ती माझ्या आयुष्याची उद्योग क्षेत्रातली भरारी सुरू झाली. म्हणजे आज तगायत मला मागं वळून पाहावं लागलं नाही. त्या पुरस्कारानंतर जी पुरस्कारांची मालिका सुरू झाली, तुम्ही पाहिलंय पुरस्कारांचं स्वरूप. मग JRD टाटा उद्योग सखी असेल, दी प्राईड ऑफ इंडिया, अगदी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही माझ्या कार्याची दखल घेतली. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या कार्याचा गुणगौरव आपला दखल घेऊन झालं. पण ह्या सगळ्या मागं संघर्ष आजही आहे, कालही होता. पण संघर्ष त्यांच्याच नशिबी असतो ज्यांच्यामध्ये ती ताकद असते. मॅडम मला वाटतं की 2010 ही आजारी कंपनी तुम्ही ओव्हरटेक केली बरं की नाही, आणि अत्यंत अल्पावधीमध्ये म्हणजे 2014 पर्यंत तुम्ही ती प्रॉफिट मध्ये आणलं असं म्हणायला हरकत नाही आणि वावगं पण ठरणार नाही बरोबर की नाही. तर मला वाटतं की एका महिलेने एवढ्या अल्पावधीत हे जे यश प्राप्त केलं याचं थोडक्यात रहस्य काय. थोडक्यात म्हणजे एक तर मग अशी सांगितलं की स्वप्न मोठे, की मला नोकरदार आयुष्य मी जवळून पाहिलेलं होतं की महिन्याच्या शेवटी आई सांगणार काही मागितलं महिना कडेल न्यायचं आहे. आणि मराठी भाषेत तुझ्या बापाचा पगार 10 तारखेला होईल, आता खर्च नाही झाला.
त्याच्यामुळे अशी सवय लागलेली ती चाकोरीबद्ध आयुष्य होतं. स्वप्नांना मुरड घालावं लागायची, काही मागितलं का नाही एवढं आपली ऐपत नाही आहे. मग पहिल्यापासून स्वप्न मोठेच होते. मग आता आलीची अपॉर्च्युनिटी मॅग्नाप्लासची, म्हणजे एक मालक बनण्याची जर संधी आलेली आहे तर मग आता त्याच्यामध्ये संघर्ष आलाच. मग संघर्ष करत असताना एक गुरुचा जो आपण म्हणतो आशीर्वाद, किंवा कुठलाही आध्यात्मिक कुठलाही गुरु कुठल्याही देवतेला जेव्हा आपण स्मरण करत असतो, आपले घराने सांगत असतो, मग ते मेडिटेशनच्या स्वरूपात असू दे किंवा प्रार्थनेच्या स्वरूपात, इथून मला वेळोवेळी पॉझिटिव्हिटी मिळत गेली. आईचे संस्कार पण तसेच होते. माझ्या सासूबाईंना मी जवळून पाहिलेलं होतं, खूप संघर्ष करणारी व्यक्ती माझी सासूबाई, म्हणजे अगदी गुरुचं काम केलं माझ्या. म्हणजे आईनंतर त्यांनी खूप मला शिकवल्या गोष्टी, सुरुवातीला जड जायच्या पण नंतर पच्चीनी पडत गेल्या त्या. आणि असं मलाही सामान्य माणसाची निगेटिव्हिटी एका वाटायची, पण मग आध्यात्मिक ताकदीने मी ती निभावून द्यायची. मॅडम मला वाटतं की आज मॅग्नाप्लास्ट तुमच्या या कंपनीचं स्टेटस काय? आज जर स्टेटस पाहिलं तर आपली लीडिंग मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आत्ताही म्हणजे एक चांगली नावारूपाला आहे. आणि आपले मॅग्नेटचे युजेस मागाशी सांगायचे राहिले, फ्रीज आणि वॉशिंग मशीनसाठी लागणारे मॅग्नेट आपल्याकडे बांधतात. आणि बेसिकली होम डेकरचे पण आपले कस्टमर आहे. बायोफ्लेक्समध्ये पेन रिलीफसाठी पण मॅग्नेट वापरतात. खूप सारे उपयोग आहे मॅग्नेटचे. आणि आज जर आपण पाहिलं तर या वर्षी विशेष म्हणजे तुम्ही योग्य वेळेला माझी मुलाखत घेतली, खरं सांगायला हरकत नाही आहे. मागच्या वर्षीच्या डबल रिटर्नवर आपला होतो आहे आणि जास्त महिला काम करत आहे आपल्या कंपनीमध्ये. हे तुमचं वैशिष्ट्य आहे? हो, हे वैशिष्ट्य आहे. तुम्ही स्वतःही पाहिलं फिरलं त्यावेळेस त्या मॅक्झिमम तुमच्या वर्कर्स त्या एम्प्लॉय तुमच्या महिलाचं. आणि कुटुंबाचं पण मला खूप सहकार्य आहे. म्हणजे कधीच माझ्या मिस्टरांनी मला अडवलं नाही की मॅग्नाप्लास्टचं काम असू द्या, सामाजिक असू द्या, कुठल्याही कामामध्ये कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा असतो. मुलांनी समजून घेतलं मला या सगळ्या संघर्षामध्ये, मुलांनी मला त्रास दिला नाही. आजही मुलांचं पुढं बोललंच मी काय करत आहे वगैरे. तर संघर्षामध्ये जास्तीत जास्त मी एका वाक्यामध्ये असं सांगेल की आध्यात्मिक ताकदीने मी याच्यातून वाचत गेले. आता मॅग्नाप्लास्टचं स्टेटस जर सांगितलं तर मी सरांना मगाशी बोलले की डबल टर्नओव्हर वाढतोय आपला, एम्प्लॉई संख्याही वाढते, नवनवीन मशीन आणतोय आपण अपडेशनचे. मागच्या वर्षी एकदम मोठं मशीन आपण परचेस केलं आहे, म्हणजे त्याच्याने आपलं आउटपुटही वाढतं आहे. आणि महिला कामगार तर आहेच जास्त, पण आत्ता कंपनीमध्ये 2 वर्षापूर्वी आमच्या कंपनीला जी एक कलाटणी देण्याचं काम केलं, तर त्यांचं आवर्जून मी या मुलाखतीमध्ये नाव घेईल. ते माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आहे उमेश चव्हाण सर, तर त्यांना जेव्हा टेक्निकल डायरेक्टर म्हणून आपण हायर केलं, त्यांनी ट्रिमेंडस चेंजेस केले मॅग्नाप्लास्टमध्ये, अगदी आमच्या स्वतःमध्ये स्टाफमध्ये. मग मशनरी कशी असावी, प्रोडक्शन काय, रॉ मटेरियलचा स्टॉक कसा असावा, इन्व्हेंटरी किती असावी, फंडिंग कसं अवेलेबल करायचं, अगदी आम्हाला बिझनेस गुरु म्हणू आम्ही त्यांना. म्हणजे आम्हाला बोटाला धरून त्यांनी शिकवण्याचं, प्रत्येक व्यक्ती त्यांची वाट पाहत असतो मॅग्नाप्लास्टमध्ये. ही सरांचा रिव्ह्यू कधी आहे आणि थोडीशी एक आदरयुक्त भीती पण आहे त्यांची आम्हाला, तर त्यांनी आम्हाला मॅग्नाप्लास्टला पुढे जाण्यासाठी खूप मदत केली. तर ते एक टेक्निकल डायरेक्टर आहे, मी MD म्हणून कार्यरत आहे, आमचे GM कुदळे सर आहे, मग क्वालिटी डिपार्टमेंटला पण आमचे 3 लोक काम करतात, प्रोडक्शन हेड आहे, प्रोडक्शनच्या खाली 2 सुपरवायझर आहे, मार्केटिंगला 3 लोकांची टीम आहे, शुभम सर, अजून त्यांच्या 2 असिस्टंट आहेत, आणि वर्कर हेल्पर असा सगळा मिळून जवळपास 60 ते 70 लोकांचा स्टाफ आहे आत्ता. मॅडम मला वाटतं की हा सगळा तुमच्या कंपनीचा प्रवास ऐकत असताना बऱ्याच वेळा परदेश दौरे पण होत असतात, अभ्यास दौरे वगैरे, अगदी थोडक्यात. 2014 अभ्यास दौरा म्हणून मला युरोपला जाण्याचा योग आला. खरं तर तो अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी, कारण मगाशी जसं तुम्ही बोलले की एक शेतकऱ्याची मुलगी शेतीतून काम करून पुण्यात येणं, पुण्यात मग हे सगळे उपद्व्याप करून कंपनीपर्यंत येणं, आणि त्यानंतर जेव्हा युरोपला जायचं आणि पहिल्यांदा विमानात बसायचं आहे, मग ते आपण लहानपणी पाहिलेलं असतं विमान उडताना वगैरे, तसं म्हणजे आता कसं असेल काय असेल, म्हणजे इथपासून एअरपोर्टपासून, म्हणजे त्यावेळेस तर इतकं फोटोचं 2014 नव्हतं तरी मी काढत होते. मग ते मुंबईच्या एअरपोर्टने बसल्यानंतर किती तासाचा असेल प्रवास, मग आता हात थोडा नव्हता, 8-10 तास, मग जर्मनी, तिथलं घड्याळ, उत्सुकता होती. लोकं सांगायचे आता युरोपला लवकर दिवस उगवतो, मग 4 तास माग असतं गाड्या, मग इकडच्यापेक्षा असं सगळं. तिथं गेल्यानंतर पाहिलं तिथली जीवनशैली, तिथले लोक छान वाटलं. आणि ज्यांनी आम्हाला कंपनी टेक ओव्हर करायला चान्स दिली अशा बर्मन साहेबांना आम्ही त्यांच्या कंपनीत कलोनला भेटलो. गेल्याबरोबर आम्ही फ्रायझिंगला गेलो, मग त्या एअरपोर्टनंतर मला वाटतं 2 दिवस स्टे केल्यानंतर पॅरिस सिटी ही पाहिली आम्ही, आणि म्युनिक म्हणून ऐतिहासिक शहर आहे तिथलं, म्युनिकही पाहिलं, आणि कलोनला आमचा छान पाहुणचार केला आमच्या परदेशी पाहुण्यांनी. त्यांच्या कंपनीमध्ये आम्हाला छान माहिती पण दिली का तुम्ही काय बदल करायला पाहिजे, अपडेशन
असा सगळा युरोप दौऱ्याचा छान अनुभव होता माझा. हे परदेश दौरे सतत चालू असतात. हो चालू असतात. आणि अभ्यास दौरा तो पहिला होता माझा. आणि आता तर विशेष करून आम्ही कस्टमरच्या फेस टू फेस भेटी घ्यायला सुरुवात केलेली. चव्हाण सर आम्ही म्हणजे हा जो बदल झाला मॅग्नाप्लासला तो आम्ही कस्टमर पर्यंत मी अप्रोच होत नव्हते की माझ्या खालची टीम बोलायची. आता मालक आणि समोरचा मालक जेव्हा बोलतो खूप इम्पॅक्ट होतो त्याचा. आणि लेडी एंटरप्रेन्युअर जेव्हा त्यांच्याशी बोलती तर त्यांची मदत करण्याची भावना असते. आम्हाला एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. बरं मॅडम, मला वाटतं की आपण सगळ्यांनीच मॅडमचा अगदी हा थक्क करणारा प्रवास, एक प्रेरणा देणारा प्रवास जाणून घेत असताना मला वाटतं की मॅडमचं व्यक्तिमत्व हे फक्त उद्योग व्यवसाय पुरतं मर्यादित नसून, मी जसं अगदी सुरुवातीला नमूद केलं की एका शेतातली मातीतली ही मुलगी, आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्देशाने सुद्धा आज ते एका वेगळ्या रीतीने त्यांचं आयुष्य जगतं ते. आणि त्याचं मूर्तीमधलं उदाहरण म्हणजे समर्थ महिला बहुउद्देश अशी असणारी त्यांची खास महिलांच्या वुमन एम्पॉवरमेंटसाठी काम करणारी त्यांची संस्था. तर चला त्यांचा आज समाजसेवेचा त्यांनी हा जो वासा घेतलाय त्याचा परवास आपण थोडक्यात जाणून घेऊया. खरं तर आपण ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागत असतो. या भावनेने प्रेरित होऊन या समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केलेली आहे. कारण मगाशी मी सांगितलं मॅग्नाप्लासच्या आधी माझा आवडता छंद होता बचत गट, लघु उद्योग याविषयी महिलांना मार्गदर्शन करायचं. आणि मी जो संघर्ष केला की मला ज्या वेळेस वाटायचं मला मदत झाली पाहिजे, साथ झाली पाहिजे, तर तशी कोणाला तरी आडल्या निडल्याला साथ झाली पाहिजे, मदत झाली पाहिजे असं ठरवलं. आणि काही महिलांचीच अपेक्षा होती का तुम्ही लिडिंग घ्या मॅडम, आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तर ह्या यांनी 2018 SMBS म्हणतो आम्ही त्याला इन शॉर्ट स्थापना झाली. पण कोविडचं कारण आलं, 2 वर्ष आम्ही ऑनलाईन कार्यक्रम घेतले. आणि 2020 जे जोमाने आम्ही काम चालू केलं, 16 पदाधिकाऱ्यांची टीम नेमली. हां, आणि A to Z महिला सक्षमीकरणाचा आगळा वेगळा पॅटर्न आम्ही चालू केला. मग ह्या सक्षमीकरण कागदावर बोललं जातं सबलीकरण, पण मला ते आवडत नव्हतं. उपक्रम म्हणून संस्था चालवायची नव्हती, खऱ्या अर्थाने कार्य करायचं होतं रियालिटी. हां, रियालिटीमध्ये म्हणजे सक्षम झाली पाहिजे तर सक्षम शब्दाचा अर्थ त्या महिलेला कळायला पाहिजे का खरंच मी सक्षम झाले का. तर याचं मग आपण एक पॅटर्न ठरवला, 25 कॅटेगरी केल्या. मग त्यामध्ये आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली. फॉर्म भरल्यानंतर त्या महिलेचा आपण सर्वे केला, ही महिला अशिक्षित आहे का. कारण अगदी हाऊसकीपिंग, तळागाळातील गरजू कष्टकरी महिलांपासून सामान्य अतिसामान्य उच्च शिक्षित महिलाही आपल्या SMBS आहे. आज रोजी 1150 महिलांचा सदस्यांचा टप्पा आपण पार केलेला आहे. 1150 हे खूप मोठं अचीवमेंट आहे मॅडम. हा, ही अचीवमेंट आहे. आणि अजूनही मला फोन येत आहे, अजूनही मी म्हणते मला पूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहे मॅडम आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं. पण मला उद्योग पाहून हे करत असताना मला अजून पॅटर्न बनवायचं काम जे चालू आहे तर त्या श्रेणी केलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये एज्युकेशन सेक्टर असेल, आयुर्वेदिक डॉक्टर असेल, बाळबाळांतील मसाज असेल, अगदी हाऊसकीपिंग करणाऱ्या महिला आहेत, इन्शुरन्समधले आहे, एज्युकेशन सेक्टरमधले आहे, काही स्कूलच्या प्रिन्सिपल आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, शिक्षिका आहेत. आणि अगदी A to Z सोल्युशन आहे आमच्या ग्रुपमध्ये. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये जर मेसेज पाडला तर जस्ट डायल सारखे लगेच 10-5 फोन जातात. ड्रायव्हर पाहिजे, प्लंबर पाहिजे, ब्लाऊजवर वर्क करणारे पाहिजे, मग फॅशन डिझायनर पाहिजे, ब्युटिशियन पाहिजे, तर आमच्या महिला लगेच जातात. त्यांना ग्रुपांतर्गत व्यवसाय मिळतो, महिलांनाही 2 पैसे मिळतात. अगदी आम्ही ठरवलेलं आहे काही करून ग्रुपमध्येच खरेदी, ग्रुपमध्येच विक्री करायची. म्हणजे स्वदेशी अपनावू म्हणायचो आपण, तसं आम्ही SMBS अपनावू असा आमचा फॉर्म्युला आहे. मॅडम मला वाटतं की अजून काय बोलायचं तुम्हाला याबद्दल? SMBS अजून काय बोला, व्यावसायिक मार्गदर्शन देतो. मग त्यात त्या बोलते होत्यात बा आम्हाला व्यवसाय करताना काय अडचणी येतात. मग काही महिला काहीच करत नाही तर तिला उभं करायचं. काही 20% व्यवसाय करतात तिचा 50% ग्रो करायचा, 50% करताय तिचा 100%. मग आम्ही त्यांच्या मालाची व्यवसाय पण करतो. आमचा एक चॅनल आहे SMBS शक्ती, त्या चॅनलला आम्ही त्यांची मुलाखत पब्लिश करतो त्यांच्या मेन फील्डवर जाऊन. हां, म्हणजे कशाप्रकारे त्यांचं ॲक्च्युअल काम चाललं आहे, काय अडचणी येतात. मग याच्याने महिलांचा आत्मविश्वास वाढतो. मग ते मुलाखत पाहिल्यानंतर, त्यांच्या स्टेटस पाहिल्यानंतर त्यांच्या मैत्रिणी म्हणताय की आम्हालाही तुमच्या ग्रुपला यायचं. खऱ्या अर्थाने तुम्ही एक प्रेरणा देण्याचं काम या सर्वांना करताय, बरं की नाही मॅडम? मॅडम मला वाटतं की राजेश्री घागरे मॅडम ह्या इथं थांबणाऱ्या नाही, बरोबर आहे? तर येणाऱ्या काळात काय तुमचं ध्येय स्वप्न? ध्येय असं असेल की आता प्रत्येकाचं एक फील्ड असतं बघा काम करण्याचं, समाजसेवेचं. समजा बाबा आमटेंचं नाव घेतलं आपण तर लगेच कळतं की प्राणी कुष्ठरोगांसाठी त्यांनी काम केलेलं प्रकाश आमटे सर वगैरे ते करताय. तर किंवा सिंधुताईंचं आपण म्हणलो की अनाथांची माय. तर माझं असं स्वप्न आहे की मी एक 7-8 वर्षापूर्वी गुलाबी गँगे पुस्तक वाचलं होतं. गुलाबी गँगे, हां, संपत पॉल यांचं. तर एक
गडरिया समाजातली महिला एक दुर्गम भागामधून जर 3,000 ते 3,500 महिलांची गँग बनू शकती, प्रतिनिधित्व एक अडाणी महिला करू शकती, कारण गार्डियन मॅगझिनमध्ये 100 स्फूर्तीदायक महिलांमध्ये त्यांचा उल्लेख झालेला मी वाचलेला होता. आणि मी त्याच वेळेस ठरवून टाकलं होतं मी बर्थ बॉर्न लीडर आहे आणि मला मोठी गँग, गुलाबी गँग नसेल ती माझी, पण एक सक्षमीकरणाची असेल, आणि त्यामुळं मला ते खूप वाढवायचं आणि उद्योगही वाढवायचा, कारण पैसा नसेल तर दुसरं पैशाचं सोंग आपण आणू शकत नाही. कारण ह्या संस्थेसाठी खर्च करत असताना मला आजही कुठलं फंडिंग नाही आहे, मला लिमिटेशन येतात, कारण 100 महिला होत्या, 500 होत्या, 1,000 झाल्या आहे, वेगवेगळे त्यांचे प्रशिक्षण घेतले जातात, हॉलचे भाडे भरावे लागतात, वेगवेगळे खर्च असतात. आर्थिकसाठी मला मॅग्नाप्लास्ट मोठी करायची, येणाऱ्या 2 वर्षामध्ये 25 कोटी टर्नओव्हर करायची माझी अपेक्षा आहे मॅग्नाप्लास्टची. आणि ह्या ज्या महिला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला आपल्या SMBS मध्ये असेल, आणि जवळपास आत्ता तर आमच्या 100 महिला तर एकदम ॲक्टिवली सक्षम म्हणू आपण, 100 पेक्षा जास्त म्हणून 1100 मधल्या का ज्या काहीच करत नव्हत्या त्या करायला लागल्या, तर भविष्यामध्ये 1000 पेक्षा जास्त महिला सक्षम होतील. मला वाटतं की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उद्योग व्यवसाय असेल, समाजसेवा असेल, या सगळ्या फील्डमध्ये फक्त पिंपरी चिंचवडपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांच्या कशा आयडल होतील राजश्री मॅडम हे येणारा काळ ठरवेल. आणि नक्कीच मॅडम मध्ये ती धमक आहे, मॅडम मध्ये तो कॉन्फिडन्स आहे, तो आत्मविश्वास आहे, येणाऱ्या काळात कळेल आपल्याला की मॅडम नक्कीच संपूर्ण तरुण महिला वर्गाच्या एक आयडल होतील. ही सदिच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, आज आपल्या या राजश्रीताईंच्या लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये आज आपण त्यांना सुद्धा एक सुखद धक्का देणार, एक सरप्राईज देणार आहे. त्यांच्या संस्थेच्या त्यांच्या सहकारी श्रीमती मिनलताई या सुद्धा आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये त्यांना निमंत्रित करणार आहे. चला आपण त्यांना आज निमंत्रित करूया. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण मॅडमच्या तोंडून त्यांच्या संस्थेबद्दल ऐकलं, बरोबर की नाही? पण मला वाटतं की रोकठोक नेहमीच एक प्रॅक्टिकल भूमिका घेत असतो, एक रिअलिस्टिक भूमिका घेत असतो. तर आज त्यांच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या महिला ज्यांना खऱ्या अर्थाने या संस्थेचा मॅडमचा जो अनुभव आला आहे आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार, मी मीना आखाडे. मी समर्थ महिला बहुउद्देश संस्थेमध्ये समन्वयिका या पदावर कार्यरत आहे. तर आमचे स्वामी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था आणि मॅग्नाप्लास्ट कंपनीच्या राजश्रीताई गागरे ह्या ज्या आहे यांचा आम्ही वर्णन नेहमी 3 शब्दात करतो, ध्येय, ध्यास आणि धडपड. कारण मॅडम ज्या आहेत त्या अगदी तळागाळातल्या गरीब, वंचित, गरजू महिलांना नेहमी सपोर्ट करतात. त्यांचं ध्येयच आहे की ती महिला जी आहे ती सक्षम झाली पाहिजे आणि सक्षम झालेली महिला जी आहे ती समृद्ध झाली पाहिजे. जसं आमच्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे की सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे, आणि त्या ताई त्यासाठी सतत धडपडत असतात. समृद्ध झालेली महिला ही जी आहे ती सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, मानसिकदृष्ट्या कशी सक्षम होईल, कशी घडेल यासाठी ताई सतत प्रयत्नशील असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या ज्या महिला आहेत ताई स्वतः खर्च करून त्या महिलांना प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण दिलेल्या महिलांना व्यवसाय उभारणीसाठी मदत करतात. व्यवसाय उभारल्यानंतर त्या महिलांना जे तयार झालेला माल आहे त्यांना मार्केटिंग करायचं कामसुद्धा ताई करतात, म्हणजे त्यांना त्या मदत करत असतात. आणि महिला ही सर्वांगाने आमच्या संस्थेमध्ये सक्षम होत आहे. जवळपास 1200 महिला आहेत. ग्रुपांतर्गत व्यवसाय होतो, खरेदी विक्री होते, महिलांचा माल ग्रुपमध्येच विकला जातो. आणि बरेच जण म्हणतात की 2 महिला एकत्र काम करू शकत नाही. आमच्या संस्थेमध्ये 1100-1200 महिला एकत्र काम करतात. चॅलेंज नाही आहे ते, पण सगळं मिळून मिसळून एकमेकींना सपोर्ट करून एकमेकींचा हात धरून. ताईंनी काय केलेलं आहे, TV सिरियलमध्ये महिला अडकल्या होत्या, 1.5 GB मध्ये बिझी झालेल्या होत्या, ताईंनी त्या सगळ्या महिलांना जवळजवळ उद्योग क्षेत्रात आणण्याचा वसाच घेतलेला आहे असं मी म्हणेल. कारण आपण बऱ्याच वेळा म्हणतो की बरीच माणसं कशी आहेत, ध्येयवेडी असतात. काहींना पर्यावरणाचं वेड असतं, काहींना समाजकार्याचं वेड असतं किंवा राजकारणाचं वेड असतं. तसं आमच्या ताईंना महिलांना उद्योजिका करण्याचं वेड आहे. ताईंनी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचं एक बीज लावलेलं आहे आणि हळूहळू त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. पूर्ण महाराष्ट्रातून महिला यामध्ये जॉईंट होत आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या उद्योग क्षेत्रात यावं आणि ताईंचं स्वप्न पूर्ण करावं अशी मी सदिच्छा व्यक्त करेन. धन्यवाद.
मॅडम, मला वाटतं की जसं मी तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे पैलू आहेत बरं की नाही, एक यशस्वी उद्योजिका असतील, सोशल वर्कर असतील बरं की नाही, त्याचप्रमाणे तुमचा जीवन प्रवास अगदी जवळून अभ्यासत असताना कुठतरी तुम्ही आज प्रत्येक कॉलेजेस आणि शाळांमध्ये मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुद्धा जाता बरं की अगदी थोडक्यात. असं आहे की मला शाळा कॉलेजेसमध्ये जायला कसं आवडतं की आजची तरुण पिढी जर आपण पाहिलं, संस्काराचा अभाव झालेला आहे. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुलांचा बौद्धिक विकास होतोय पण आध्यात्मिक आणि शारीरिक विकास कुठेतरी होत नाही. तर संस्कार कसे असावे, विज्ञान अध्यात्म आणि वास्तवाला धरून असावे. कारण विज्ञान जिथं संपतं तिथून अध्यात्म काय काम करतं, ही अंधश्रद्धा नसून डोळश्रद्धा, ही काळाची गरज आहे हे मी मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न करते. आणि सोशल मीडियाचे साईड इफेक्ट किंवा सोशल मीडियाने काही कुटुंब उद्ध्वस्त, म्हणजे सोशल मीडिया चांगलं पण आहे, जसं आपल्याला निबंध असायचा विज्ञान शाप की वरदान, सोशल मीडियामुळे आज तुम्ही मी एकत्र बोलू शकलो आहे, आपण कार्य करू शकतो आहे, मोठमोठे लेख आपल्याला वाचायला मिळतात. पण आजची तरुण पिढी नको तितकी त्याच्या जी स्वाधीन होत चालली किंवा मुलींना जे संस्कार व्हायला पाहिजे तर ते कुठंतरी अभाव जे होतात. तर आपली मराठी संस्कृती, मराठी अस्मिता कुठंतरी लोप पावत चालली, मग त्या मुलींना नकार ऐकायचा सवय नसते, लग्नानंतर आत्महत्येचे प्रमाण वगैरे हे जे होत आहे. तर ह्यासाठी माझं समुपदेशन असतं की मुलींनी संस्कृती, कुटुंब कसं जपलं पाहिजे, लग्नानंतर काय भूमिका असाव्या, कारण आधी केले मग सांगितले, याप्रमाणे मी जे केलेलं आहे तेच पुढं सांगत असते. आणि सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे किंवा मुलांनी अभ्यासाबरोबर सर्वांगीण विकास कसा केला पाहिजे, तर हे सगळे मोटिवेशनमध्ये मी कव्हर करत असते किंवा नैराश्यावर मात कशी करायची. मॅडम, आपल्या प्रत्येक मुलाखतीमध्ये पाहुण्यांना एक रोखठोक प्रश्न असतो जो तुम्हाला मी, की आज 1100+ महिलांचं तुम्ही नेतृत्व करता बरोबर की नाही, त्यांच्या अडीअडचणी सोडवता, हे सगळं करत असताना येणाऱ्या काळात जर राजेश्री घागरे मॅडमला कोणत्याही राजकीय पार्टीकडनं महानगरपालिकेची ऑफर आली तर ती स्वीकारणार का? कारण का ते नेतृत्व गुंत आहेच तुमच्यात, ती धमक आहे बरोबर की नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की चांगली लोक राजकारणात आली पाहिजे, तर काय याच्यावरती तुमचं उत्तर आहे? अशा अपॉर्च्युनिटीज मला 2017 येऊन गेल्या, पण कदाचित कधी कधी आपण ठरवतो आणि ते परमेश्वराचं नियोजन वेगळं असतं. परमेश्वराचं नियोजन काय असेल ते मी आता सांगू शकत नाही, पण माझं म्हणणं आहे की मी फक्त म्हणजे कुठतरी मी एखाद्या वार्डापुरतीच मर्यादित नाही राहू, कारण मी ग्लोबल लीडर व्हावं असं मला वाटतं. मी सगळ्यांसाठी फ्रीलान्सर म्हणून काम करावं आता तरी मला सध्या. तसं कॅमेरा पुरत आहे का? खरंच आहे, खरंच आहे. नाही तर उद्या आम्हाला दिसायच्या नगरसेविका राजेश्री घागरे बरोबर. आपल्या सगळ्यांचा एक आवडता राऊंड असतो, तो म्हणजे रॅपिड राऊंड, आपण त्याच्याकडे जाऊया. मॅडम, आयुष्यातील 2 आयडल? सुधा मूर्ती आणि सिंधुताई सपकाळ. ओके मॅडम. 2 आवडते उद्योजक? रतनजी टाटा आणि सुलेखा मोटवानी कायनेटिकच्या. दोन आवडते राजकारणी? आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय इंदिराजी गांधी. ओके. आवडते 2 छंद? वाचन आणि प्रवास. फॅमिली बरोबर जायचे 2 आवडते डेस्टिनेशन? इट माइट बी नॅशनल, इंटरनॅशनल. पॅरिस आवडेल मला आणि इटली मधलं व्हेनिस. ओके. 2 आवडते समाजसेवक? समाजसेवक बाबा आमटे, मगाशी सांगितलं, आदरणीय बाबा आमटेंचं कार्य. आणि महिलांमध्ये जर म्हटलं तर मगाशी मी डबल नाव घेईल, सिंधुताई सपकाळ. बिझनेस मधला एक आवडता डायलॉग? मंजिल उन्ही को मिलती जिनके सपनों में जान होती, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. वाह. शेवटचा प्रश्न मॅडम, एक आवडतं गाणं? जिंदगी एक सफर है सुहाना, या कल क्या हो किसने जाना. एक लोकांच्या मनातला प्रश्न विचारतो आणि आपण एंड करूया. आज जर तुम्ही उद्योग व्यवसायात नसले नसते तर कोणत्या प्रोफेशन मध्ये दिसले असते आम्हाला? तुम्हाला काय वाटतं एवढी मुलाखत मी काय केलं? मला बऱ्याच वेळा म्हणतात हजर जबाबी स्वभावामुळे की तू वकील व्हायला पाहिजे होती, केस कसे असू द्या, तू जिंकली असती. नक्कीच आम्हाला तुम्ही वकील म्हणून दिसले असते. मित्रांनो, मला वाटतं की खऱ्या अर्थाने रोखटोक मावळची पिंपरी चिंचवड मधली ही पहिली मुलाखत आणि ती सुद्धा अतिशय प्रेरणादायी मुलाखत. येणाऱ्या काळात मॅडमला त्यांच्या सर्व मनातील इच्छा आकांक्षा पुऱ्या हो ही रोखटोक तर्फे सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद.